सावनेर तालुक्यातील खापानजीकच्या खुबाळा परिसरात असलेल्या साई शेल्टर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बुधवार 3 जुलै रोजी रात्री 11 वाजता अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कच्चा माल आणि मशीन जळून खाक झाले आहेत. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच खापा ठाणेदार सुनील दहीभाते सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली आहे. सावनेर, मोहपा, कळमेश्वर, महादुला आणि नागपूर येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान सावनेर अग्निशमन दलाचे अधिकारी तुषार सुखदेव, कर्मचारी रोशन पाटील, सूरज पंतावणे, सूरज ढोके व विविध ठिकाणाहून आलेले अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. MCA न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर.